मेगाभरती संदर्भात काही महत्त्वाचे अपडेट येत आहे. आता जे विद्यार्थी ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे तसेच मास्टर डिग्री ज्यांनी कम्प्लीट केलेली आहे, उदाहरणार्थ बी ए, बी एस सी, बी कॉम, बी बी ए, बी सी ए, बी सी एस, बी बी ए, त्याच पद्धतीने एम ए, एम कॉम, एम एस सी, एम बी ए, एम सी एस व तशाच पद्धतीने ग्रॅज्युएट व पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री ज्यांची कम्प्लीट झालेली आहे आणि उदाहरणार्थ आणखी इंजिनिअरिंग पण फील्ड असेल, तर ह्या सर्व विद्यार्थ्यांची जर डिग्री कम्प्लीट झालेली असेल आणि पोस्ट डिग्री पण कम्प्लीट झालेली असेल, शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि अजूनही जर या विद्यार्थ्यांना जर जॉब भेटलेला नसेल, नोकरी भेटलेली नसेल, त्या विद्यार्थ्यांकरिता ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे. तर मेगा भरती जी आहे शासनाकडून कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, त्यामध्ये काय काय बदल करण्यात आलेले आहे, त्या संदर्भातील शासन निर्णय जो आहे त्या शासन निर्णयामध्ये काय काय भविष्यामध्ये होणाऱ्या ज्या बदल आहे ते बदल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मेगा भरती परीक्षा स्वरूप एक एक पॉईंट आपण बघत जाणार आहोत. आता स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला भेटत आहे राज्यात शासनाचे सर्व प्रशासकीय विभाग व कार्यालयांची भरती व सेवा प्रवेश परीक्षा सामान्य प्रशासन विभाग माहिती व तंत्रज्ञान ऑनलाईन पद्धतीने महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येतात. म्हणजे शासनाचे जे सर्व विभाग असतील, मग जे सर्व विभागांमार्फत जे काही, मग वन विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, अर्थ विभाग असेल, सामाजिक न्याय विभाग असेल, इतर जे सर्व उच्च शिक्षण विभाग असेल, इतर सर्व जे विभाग आहे हे विभागांमध्ये जर काही रिक्त जागा असतील तर त्या रिक्त जागांची भरती शासनाच्या महापरीक्षा या पोर्टलद्वारे घेण्यात येत असतात. त्याच्यामध्ये मीटिंग झालेली होती आणि त्या मीटिंगमध्ये पण काय निर्णय झाले ते आपण पुढे बघतोय. तर परीक्षेसंदर्भात परीक्षार्थींकडून, उमेदवारांकडून, लोकप्रतिनिधींकडून तसेच सोशल मीडिया जे आहे या सोशल मीडिया व इतर विभागातून काही तक्रारी प्राप्त होत असतात. कोणती पण परीक्षा असते तर त्या संदर्भात महत्त्वाच्या वेगवेगळ्या ज्या आहे, ज्या विद्यार्थ्यांना काही जर अडचणी निर्माण झाल्या तर ती अडचण सोडवण्याकरिता विद्यार्थी किंवा इतर जे काही घटक असतात ते हे जे कुणी परीक्षा घेणारी जी यंत्रणा असते त्याच्याकडे तक्रार करत असतात आणि त्याच्यातून त्या तक्रारी म्हणजे जे काही प्रश्न निर्माण होत असतात त्याचं सोल्युशन मिळून ते बदल वेळोवेळी हे केले जात असतात. आता याच संदर्भात त्या जे काही महापरीक्षा पोर्टल होतं त्या संदर्भात जे काही तक्रारी असतील आणि त्यामुळे त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले होते, मीटिंग झालेली आणि वेगवेगळे जे काही बदल आहे ते बदल आता भविष्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. आणि हे जी काही भरती होणार आहे या भरतीकरिता सर्वात महत्त्वाचं जे वेबसाईट असणार आहे त्यालाच आपण पोर्टल म्हणतो, महापरीक्षेचं पोर्टल. हे पोर्टलवरती सर्व अपडेट आपल्याला वेळोवेळी आपण घेणार आहोत. हे पोर्टल तुम्ही लिहून पण ठेवू शकता, तुम्हाला सर्वात गरजेचं आहे. स्क्रीनवरती पण तुम्ही पाहू शकता www.mahapariksha.gov.in या पोर्टलवरती वेगवेगळ्या विभागाच्या शासनातर्फे, गव्हर्नमेंटतर्फे वेगवेगळ्या विभागाच्या जाहिराती या जे काही पोर्टल आहे त्याच्यावरती येणार आहे. त्यानंतर भविष्यात महापरीक्षा पोर्टलवर काय बदल पाहायला भेटू शकतो, काय सूचना करण्यात आलेल्या आहे ते आता आपण यामध्ये बघणार आहोत. एक एक मुद्दा आपण घेणार आहोत. परीक्षा आता त्यातील पहिला जो बदल भविष्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटू शकतो, बऱ्याच वेळेस परीक्षा ज्या आहे काही महत्त्वाच्या शहरांमध्येच घेतल्या जातात आणि त्यामुळे खेडोपाडी असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना या मोठ्या शहरामध्ये राहण्याची सुविधा नसते आणि तिथे जाण्याची पण लवकर फॅसिलिटी भेटत नाही, खर्च पण होत असतो, पर्यायाने विद्यार्थी जे आहे ती परीक्षा देत नसतात. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांना खेडोपाडी किंवा त्यांच्या जवळचा जो जिल्हा असेल, तालुका असेल, तर जिल्हा आणि तालुका स्तरावर परीक्षा घेण्यात याव्या. खाजगी संस्था व सायबर कॅफेमध्ये परीक्षा घेण्यात येऊ नये हा सर्वात महत्त्वाचा त्यामध्ये मुद्दा मांडण्यात आलेला आहे. तसेच ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र असेल तिथे भरपूर सुरक्षा व्यवस्था असावी, मग ती खाजगी असू द्यात किंवा पोलीस सुरक्षा यंत्रणा पुरवण्यात यावी. तसेच परीक्षा वेळापत्रकानुसारच घेण्यात याव्या व परीक्षाचा जो निकाल आहे तो वेळेत घोषित करण्यात यावा, कारण बऱ्याच वेळेस परीक्षांचं वेळापत्रक बऱ्याच वेळेस एकदा, दोनदा, तीनदा असं बदलत पण होतं आणि बदलतं पण आणि जो निकाल आहे तो दोन दोन चार चार वर्ष निकाल पण लागत नाही आणि त्याच्यामुळे या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे का वेळेपत्रकानुसारच परीक्षा घ्यायची आणि वेळेतच निकाल हा डिक्लेअर करायचा. त्याच्यानंतर परीक्षेपूर्वी नमुना जो प्रश्नपत्रिका आहे, महापरीक्षे जे पोर्टल आहे, आता
वेगवेगळ्या विभागाच्या वेगवेगळ्या जाहिराती तुम्हाला महापरीक्षा पोर्टलवरती या भविष्यात पाहायला भेटणार आहे. प्रत्येक जाहिरातीचं सविस्तर माहिती आपण आपल्या 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती अपडेट पाहायला घेणार आहोत. त्याच्यामुळे सबस्क्राईब बटन क्लिक करून ठेवा, कारण तरच तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन जे आहे या आपल्या 7 इन्फो न्यूज यूट्यूब चॅनलचं नोटिफिकेशन हे येऊ शकतं. तर या जे काही महापरीक्षा पोर्टल आहे त्याच्यावरती प्रश्नपत्रिकेचा जो काही नमुना असणार आहे तो परीक्षेपूर्वी प्रत्येक विभागामार्फत हा तुम्हाला पाहायला भेटू शकतो. त्याच्यानंतर परीक्षेचे CCTV फुटेज 12 तासाच्या आत महा ITला उपलब्ध करून द्यायचे आहे. म्हणजे जिथे परीक्षा केंद्र असेल त्या परीक्षा केंद्रात सर्व जे काही परीक्षार्थी असतील त्यांचं सगळ्यांचं जे फुटेज असेल कशी परीक्षा झाली ते 22 तासाच्या आत महा ITला पोच करायचं आहे. तसेच परीक्षा केंद्रावरती बैठक व्यवस्था दर्शवण्यात येणार आहे. दर्शनी ठिकाणी म्हणजे जे काही विद्यार्थी असतील त्यांना सहज बैठक व्यवस्था ही पाहता यावी असंही त्याच्यात उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच सर्व परीक्षार्थींची CCTV फुटेज समाविष्ट असावे. प्रत्येक विद्यार्थ्याचं CCTV फुटेज असणार आहे, कारण बऱ्याच वेळेस डमी जे विद्यार्थी बसलेले असतात त्याला आळा घालण्याकरिता ही व्यवस्था आणलेली आहे असं वाटतं एकंदरीत. परीक्षा संपल्यानंतर 10 दिवसाच्या आत संभाव्य उत्तरपत्रिका पोर्टलवरती दर्शवण्यात याव्यात. मग परीक्षा संपल्यानंतर जी काही संभाव्य उत्तरपत्रिका असते प्रोबेबल ॲन्सर असतात ते पोर्टलवरती महापरीक्षा पोर्टलवरती 10 दिवसाच्या आत तिथे डिक्लेअर करण्यात यावे असंही त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. बघूयात आपण काय होणार आहे भविष्यामध्ये. त्यानंतर परीक्षाबाबत तक्रार निवारण 30 दिवसाच्या आत करण्यात यावे. जर काही विद्यार्थ्यांना जर काही प्रॉब्लेम असतील काही प्रश्न असतील तर त्या ज्या तक्रारी असणार आहे त्या तक्रारीचं निवारण त्याचं सोल्युशन जे आहे ते 30 दिवसाच्या आत करण्यात यावं, कारण बऱ्याच वेळेस वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे प्रश्न निर्माण होत असतात आणि त्यामुळे त्या तक्रारींचं निवारण 30 दिवसाच्या आत करण्यात यावं. तसेच परीक्षेतील गैरप्रकाराबाबत रूपरेषा तयार करण्यात यावी आणि त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी. कुणी जे डमी बसलेले असतात वेगवेगळे गैरप्रकार आता प्रत्येकाला माहितीच असतं आणि त्या गैरप्रकार केल्यानंतर काय काय त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि त्याची अंमलबजावणी संदर्भात रूपरेषा करण्यात चे आदेश दिलेले आहे बैठकीत ठरलेले. तसेच परीक्षा घेण्याकरिता समवेक्षक म्हणजेच इन्व्हिलेटर त्याला म्हटलं जातं जे शिक्षक असावेत त्यांना किमान 5 वर्षाचा परीक्षा घेण्याचा अनुभव असा. जे काही पर्यवेक्षक असणारे पर्यवेक्षक असेल किंवा समवेक्षक म्हणजेच त्याला इन्व्हिजिलेटर म्हटलं जातं तर या शिक्षकांना परीक्षा घेण्याचा 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस विद्यार्थी जे परीक्षार्थी असतात त्यांना जर काही डिफिकल्टी आली ती डिफिकल्टी सॉल्व्ह करण्यासाठी हे जे इन्व्हिजिलेटर आहे वर्गामध्ये मदत करू शकतात जर त्यांना 5 वर्षाचा किंवा त्यापेक्षा जास्त अनुभव असेल तर. त्यानंतर परीक्षा केंद्रावरती परीक्षा घेण्याकरिता सर्व उपलब्ध वेगवेगळ्या सुविधा आहेत त्या उपलब्ध असाव्या. उदाहरणार्थ UPS असेल, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, लँड कनेक्टिव्हिटी असेल, इतर सर्व ज्या काही महत्त्वाच्या सुविधा आहेत त्या परीक्षा केंद्रावरती उपलब्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर व इतर सर्व नियमावली जी आहे ती मेगा भरती संदर्भात नियमावली तयार करण्यात आलेली आहे. आपण फक्त महत्त्वाचे जे आणखी भरपूर मुद्दे आहेत त्या GR मध्ये शासनाच्या निर्णयामध्ये पण जे काही महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण फक्त यामध्ये डिस्कस केलेले आहे. आता भरती जी आहे त्या भरतीची वेळोवेळी अपडेट आपण 7 इन्फो न्यूज यूट्यूब चॅनलवरती घेणार आहोत. ही माहिती तसेच मेगा भरती संदर्भात वेळोवेळी येणाऱ्या ज्या सूचना असतील, रिक्त जागा असतील, परीक्षा वेळापत्रक तसेच इतर सर्व माहितीची इन्फॉर्मेशन जी आहे ती माहिती आहे ते आपण 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलवरती बघणार आहोत. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक बटन नक्की क्लिक करा. तसेच तुम्ही नवीन सबस्क्रायबर असाल तर 7 इन्फो न्यूज या यूट्यूब चॅनलचं सबस्क्राईब बटन बेल बटन क्लिक केलं तरच तुमच्यापर्यंत भविष्यामध्ये आपल्या या महत्त्वाच्या घडामोडी ज्या पाहिजे आहे त्याचं नोटिफिकेशन जे आहे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतं. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओच्या खाली शेअर बटन आहे ते शेअर बटन क्लिक करून त्याची जी लिंक आहे ती तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲप व टेलिग्राम ग्रुपवरती शेअर करू शकता तुमच्या मित्रांसोबत. धन्यवाद.